नमस्कार. रोज कणिक मळून त्याच्या चपात्या किंवा पोळ्या बनवायच्या तर आपल्याला अगदी ते नकोसं वाटतं, पण जर का तुम्हाला फ्रेश अशी मळलेली कणिक रेडीमेड मिळाली तर तुम्ही 5 ते 7 मिनिटात चपात्या करू शकता. माझी एक मैत्रीण आहे वसुंधरा, तिने ही टिप माझ्याबरोबर शेअर केली होती, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला फ्रेश कणिक कशी रोज मिळू शकते. भरपूर कणिक म्हणजे 1/2 किलो किंवा तुम्हाला जास्त हवी तर जास्त पण कणिक घेऊ शकता तुम्ही. आणि अशा मोठ्या स्टीलच्या भांड्यामध्ये कणिक घ्यायची आहे आणि अंदाजानुसार आपण त्याच्यात हळूहळू पाणी ॲड करायचे. आधी कणकेमध्ये हात घालायचा नाही, चमच्याने कणिक भिजवायची, म्हणजे ती सोपी होते. थोडीशी ती भिजल्यासारखी वाटली की मग त्याचे अशा प्रकारे गोळे करून असे बाजूला काढून घ्यायची आहे. सुरुवातीलाच हात त्याच्यात घातले तर मग हात अगदी बरबटून होतात कणकेने, तर चमच्याने छान त्याचे असे गोळे आपण करू शकतो. आणि मग ते गोळे सगळे झाले की मग एकत्र घ्यायचे आहेत, त्याला वरनं तेल टाकायचं आहे आणि मग तेल घालून घालून छान असे मळून घ्यायचे आहेत आणि त्याचे असे गोल गोल तुकडे करून घ्यायचे की एकेका गोळ्यातून 4 चपात्या होतील अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे. आणि आपण असं ते हाताने मळून घेऊन गोल गोल करून ठेवून द्यायचे. आणि हे एक एक गोळा क्लिंग रॅपमध्ये रॅप करून घ्यायचा आहे, वेगवेगळा असा रॅप करून ठेवायचं. आणि अशा प्रकारे सगळे गोळे आपण रॅप करून घेणार आहोत. आता हे रॅप करून गोळे तयार आहेत. अशा प्रकारे एखादा बोल प्लास्टिकचा किंवा असं काही घेऊन ते असे वरच्यावर असे गोळे ठेवायचे. फार दाबून ठेवले तर ते चिटकतात एकमेकांना, म्हणून असे हलक्याच हाताने वरच्यावर ठेवायचेत. आणि हा बोल मग फ्रीझरमध्ये आपण ठेवायचा आहे. लक्षात घ्या, फ्रीजमध्ये नाही, वरती फ्रीझरमध्ये हा ठेवायचा आहे. म्हणजे ही कणिक अशीच्या अशी खूप अगदी 2 आठवडेसुद्धा ही कणिक राहते. जेव्हा पाहिजे त्यावेळेस आपण तो एक एक गोळा काढून घेऊ शकतो आणि एक तास दीड तासामध्ये तो रूम टेम्परेचरला येतो आणि मग अगदी ताज्यासारखी कणिक ती आपल्याला भिजलेली मिळते. त्याच्या सुंदर मऊसूत अशा चपात्या होऊ शकतात.